हरिओम उपासना केंद्र पेण रामेश्वर मंदिर माझं नाव अरुंधती हिरा कदम एक 5 वर्षापूर्वीची गोष्ट सांगते की पटणाला आम्ही महिनाभर अगोदर नोंद करायचो मी ऑफिसमध्ये होते नगरपालिकेच्या माझ्याबरोबर माझी मैत्री मेघाग्रज जोशी आम्ही ठरवलं होतं वर्षभर तरी की आम्ही दरवेळेला एक महिना अगोदर नाव नोंदवायचो जाण्याला जायचो पटणाला जायचो शनिवारचं जायचो आम्ही सेकंड किंवा फोर्थ सॅटर्डेला पटणाला बापूकडे जायचो शनिवारचे आणि संध्याकाळी 6 वाजता ऑफिस सुटलं का आम्ही त्यांच्या स्टँडवर गाडी पकडायचो आणि तिथून मग 9-10 आम्ही धाबीअमला पोहोचायचो तिथून पटण सुरू व्हायचं सकाळी आम्ही परत घरी यायचो असाच एक दिवस होता पटणाचा दर वर्षभर आमचा नियम चालू होता तर असाच एक दिवस होता किंवा पावसाळ्याचा दिवस होता पावसाळा इतका होता त्यावेळी तर खूपच पाऊस पडत होता म्हणजे जुलै ऑगस्ट म्हटलं ऑगस्ट पेक्षा जुलै एंड असेल की पाऊस इतका पडतो की घे ना म्हणजे सकाळपासून तर पाऊस खूप पडत होता दुपार झाली तरी तो काही थांबत नव्हता आम्ही तर पटणाला जायचं ठरवलंच होतं की पटणाला कुठल्याही परिस्थितीत पटणाला जायचं म्हणजे जायचंच आम्ही काय म्हणजे माघार घेणार नव्हतो पण मन असतं ना माणसाचं तर मनाने जरा झालं काम करतो इकडे बोलतोय पाऊस बघतोय इकडे मी मनात कशी बोलते आता आपण पटणाला जाणार भिजणार एवढ्या पाऊस मध्ये आपण सुखी राहू शकत नाही किती छत्री असली तरी आणि बापूकडे गेल्यावर तिथे ओल्यात आपल्याला बसायला लागणार कारण कपडे तर आपले भिजणारच आणि ओल्यात आपल्याला बसायला लागणार आणि काय असा मनात असे विचार आला माझ्या थोडा वेळ बोलले तर काहीच नाही माहिती मला पण काहीच नाही बोलले ती बाजूलाच बसली ती आम्ही आपल्याला संध्याकाळ झाली पाऊस चालूच होता संध्याकाळ झाली 6 वाजले आमचं ऑफिस सुटलं ऑफिस सुटल्यावर नेमकाच बरोबर त्यावेळेला पाऊस थांबला आम्ही एसटी स्टँडवर गेलो एसटी मिळाली आम्हाला पनवेल एसटी मिळाल्या तिथून मी बसमध्ये बसलो आम्ही दोघे जणी आणि पावसाने जी सुरुवात केली ते झोडीच्या झोडी पाऊस पडायला लागला आणि आला पनवेल स्टँड आला गाडी स्टँडमध्ये गेली आम्ही उतरलो तिथे म्हणजे आणि पाऊस थांबला आम्ही उतरलो पाऊस थांबलेला तर आम्ही विचार केला आता पाऊस थांबलाय कारण आम्ही रेल्वेने जात असतो नेहमी त्या रेल्वे स्टेशनला जायला 10 मिनिटं लागतात पनवेलच्या बस स्टॉपवरून तिथून आम्ही 10 मिनिटं चालत गेलो छत्री उघडावी लागलेलो पूर्ण पाऊस थांबला 10 मिनिटं आम्ही परत ट्रेन मध्ये बसलो तिथे रेल्वे स्टेशनला ट्रेन मध्ये बसलो वडाळ्याला आलो वडाळ्याला तर जेव्हा ट्रेन मध्ये बसलो पनवेल ते वडाळा भरपूर पाऊस सुरू झाला इतका पाऊस की असा घेणारीचा पाऊस झोडतोय असा पाऊस आम्ही बोलतो का आमचे बापू काय छत्री आम्हाला काय करून देत नाही परत वडाळ्याला उतरलो वडाळ्या तिथून आपण ट्रेन बदलतो वडाळ्याला उतरला पाऊस थांबला परत ट्रेन मध्ये बसलो परत पाऊस सुरू झाला असं करता करता खास स्टेशनला उतरल्यानंतर परत पाऊस थांबला अक्षरशः आम्ही तिथून रिक्षा वगैरे न करता चालत बापूकडे हॅपीअमला पोचलो आतमध्ये गेलो म्हणजे आणि सुखे सहसाने छत्री उघडायला लागली नाही सुखे सहसाने आतमध्ये गेलो आणि परत सकाळपर्यंत पाऊस सुरू सकाळपर्यंत भरपूर पाऊस सकाळपर्यंत पाऊस आणि आम्ही बाहेर पडलो सकाळी बाहेर पडल्यानंतर परत पाऊस थांबला आम्ही 9 वाजेपर्यंत पनवेल ट्रेनने पनवेल असं घरी आलो 9 पर्यंत पूर्णपणे सुखे सणसणीत आणि ऊन पडलं होतं आम्हाला कुठेही पाऊस लागला नाही खरंच बापू आपला इतका मोठा आहे ना की खरंच त्याच्यापुढे काहीच नाही सगळं काही म्हणजे जे मनात येतं आपल्या बाळांच्या आपल्या भक्तांच्या आपल्या मुलांच्या तो बरोबर जाणतो अगदी इतका मनकडा आहे ना जेव्हा आपण घरातून निघतो बाहेर पडतो तो तिथपासून जी आपली काळजी घेतो तो शेवटपर्यंत घरी येईपर्यंत आपल्या बरोबर असतो आणि आपल्याला सुखाने घेतो आणि सुखाने आणतो कुठेही काहीही कुठेही अडथळा येऊ देत नाही हा एक भावाने खूप सुंदर अनुभव घेतला अंधज्ञान नात संगीत.